भंडारा जिल्ह्यामध्ये मुंडरीतल्या शारदा सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्था मर्यादित संस्थाध्यक्षांसह 13 संचालकांविरुद्ध करडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. शेतकऱ्यांकडून धान खरेदी केली मात्र प्रत्यक्षात भरडाईसाठी राईस मिलला दिलेच धान दिलंच नाही. जवळपास 1,91,00,000 रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. सांगलीतील कृष्णा नदी ऐन हिवाळ्यामध्ये पुन्हा कोरडी पडली. वारंवार नदी कोरडी पडत असल्यामुळे सांगलीकरांवर पाणी टंचाईचे संकट निर्माण झाले, त्यामुळे नदी पात्रात उतरून नागरिकांनी आंदोलन केलं आहे. जुन्नरच्या राजुरीत नगर कल्याण महामार्गावर एक बिबट्या जखमी अवस्थेत आढळले. वाहनाच्या धडकेत हा बिबट्या किरकोळ जखमी झाला. वन विभागाच्या हलगर्जीपणामुळे बिबट्यावर उपचार झाले नसल्याचा आरोप नागरिकांनी केला. वाशिम जिल्ह्यातील मालेगावात वन्य प्राण्यांनी हैदोस घातलाय. पिकांवर खर्च करून अमृत नोनी आर्थोप्लस ये एक प्रूवन फॉर्मुला. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. कष्टाने जगवलेली पीक वन्य प्राण्यांनी फस्त केली, त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हे लावून घेतला. त्यामुळे वन विभागाने तातडीने लक्ष देऊन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली. वाशिमच्या मेडशीमध्ये बळीराजा क्रिकेट चषक स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. आमदार अमित जनक यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी त्यांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद मोह आवरत नव्हता. अखेर आमदारांनी बॅटिंग करत जोरदार फटकेबाजी केली. मनमाडमध्ये प्रो कबड्डी लीगमध्ये नवयुवक क्रीडा मंडळ विजेता ठरल्या. स्पर्धेत 30 संघांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या अटीतटीच्या सामन्यात नवयुवक क्रीडा मंडळानं अवघ्या 2 गुणांनी जय भवानी क्रीडा मंडळाचा पराभव केला. यावेळी विजयी संघानं एकच जल्लोष केला.